नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खामकर तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करतो मित्रांनो जे ही कंटेंट आपण दर आठवड्यामध्ये विविध टॉपिकवर पाहतोय तो तुम्ही एन्जॉय करताय आणि आज आम्ही असाच एक छान टॉपिक तुमच्यासाठी घेऊन हो आलेलो आहे मित्रांनो काही आय पी ओ जे येत आहेत याच्यामध्येच एका आय पी ओची सध्या चर्चा होती आणि विशेष म्हणजे ही एक महाराष्ट्रीयन कंपनी आणि एक आपला मराठी माणूस होता ओके तर चला मित्रांनो आजच्या आय पी ओची आपण थोडक्यात चर्चा करूया आज आपण पाहणार आहोत की सुला वाईन्सच्या आय पी ओबाबत आपली एका मराठी माणसाची कंपनी घेऊन येते आय पी ओ ही ट्रेकलाईन तुम्ही वाचलीच असेल याच्यामध्ये मित्रांनो सुला वाईन यार्ड्स ही जी कंपनी आहे ही एक नाशिक स्थित कंपनी होती आणि नंतर तिने कसा तिचा एक्सपांड केला आय पी ओ घेऊन येते मग बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की नक्की कंपनीचं प्रोडक्शन काय कंपनी किती प्रॉफिटमध्ये वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करूया आणि एंड ऑफ द व्हिडिओ आपण हेही पाहूया की आय पी ओ घेणं आपल्याला उत्तम राहील का नाही असाही माझा एक व्ह्यू त्याच्यामध्ये देईल पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट सांगेल की व्हिडिओ हा कोणताही खरेदी विक्रीचा सल्ला नसेल जी काही नॉर्मल आपल्याला माहिती आहे कंपनीविषयी ती मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय तर चला मित्रांनो टॉपिकला सुरुवात करूया आज आपण पाहणार आहोत की आपल्या एका मराठी माणसाची कंपनी घेऊन येते आय पी ओ आता मित्रांनो याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की ही कंपनी कुठली आहे तर ही आहे आपली सुला वाईन यार्ड जी वाईन वाईन यार्ड्स अँड ऑदर ऑफ ओके म्हणजे काहीतरी तिचे छोटे मोठे दोन तीन बिझनेसेस पण आहेत ओके okay, आणि हा ब्रँड एकदम मध्यप्रेमींसाठी सध्या आनंदाचं वातावरण असेलच कारण एक कंपनी की जी महाराष्ट्रातील खूप फेमस आहे नाशिक रिजनमध्ये तुम्ही गेला आणि या कंपनीला विजिट नाही केली अशी खूप कमी मध्यप्रेमी असतील किंवा नॉर्मल पब्लिक ही असेल याच्यामध्ये तर चला याच्यामध्ये बघूया आपण की ह्या कंपनीची काय माहिती आहे ओके okay? तर याच्यामध्ये पहिली गोष्ट लक्षात ठेवा सुला वाईन ही जी कंपनी आहे हे वायनरी आणि वाईन याड्समध्ये काम करते याच्यामध्ये आहे कुठं तर नाशिकमध्ये नाशिकमध्ये यांचं मेन जी काही प्लॅन्ट आहे त्यांचा तो नाशिकमध्ये त्यांनी सिच्युएटेड केलेला आहे त्याच्यानंतरनं ही कंपनी जी टाकलेली आहे ती राजीव सामंत यांनी टाकलेली आहे एकोणीसशे नव्याण्णव साली म्हणजे आजपासून जवळपास बावीस तेवीस वर्ष झाली या कंपनीला सुरुवात करून आणि इथपासून ही कंपनी केलेली आणि खूप छान प्रवास आहे राजीव राजीव सामंत जे आहेत यांचा प्रवासही आपण इथे थोडक्यात पाहूया कशा प्रकारे कंपनी चालू केली आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणात पॉप्युलर करण्यामागे त्यांचा काय हात होता आणि कशा प्रकारे त्यांनी काही स्ट्रॅटजीज वापरल्या गेलेल्या सुला इंट्रोड्युस्ड ग्रेप फ्राईट सच ॲज अ चेन इन ब्लॅक वगैरे ही काही नावं आहेत बघा सोरिन ब्लँक रेझलिंग अँड जिन फँडल ओके ही वेगवेगळी नावं आहेत त्याच्यामध्ये एखादा उच्चार माझ्याकडे कमी जास्त होऊ शकतो लक्षात ठेवा याच्यामध्ये सुल हॅज ग्रोन टू बी इंडियाज लार्जेस्ट अँड मोस्ट पॉप्युलर अँड मोस्ट अवॉर्डेड वाईन ब्रँड लक्षात ठेवा इंडियाचा सगळ्यात पॉप्युलर आत्ताचा ब्रँड होतोय हा आणि सगळ्यात जास्त अवॉर्ड पण ह्या ब्रँडवर आहेत इंडियामधले त्यामुळे हा ब्रँड सध्या सगळ्यांच्या नजरेत आणि सुलाचा आय पी ओ येणार आहे यासाठी खूप दिवसापासून लोकांचे आम्हाला मेसेज येत होते की याच्यावर एक छान व्हिडिओ पाहिजे तर आमच्या टीमने याच्यासाठी तुमच्यापर्यंत एक छान व्हिडिओ घेऊन आलेला होता मी आता मित्रांनो लिडिंग प्लेअर इन द इंडियन वाईन इंडस्ट्री वाईन म्हटलं की काही ठराविक कंपन्यांचीच मक्कीदारी दिसते परंतु त्याच्यामध्ये सध्या हा स्टॉक किंवा ही कंपनी आपण म्हणूया एक लिडिंग प्लेअर आहे आपल्या इंडियामध्ये आता याच्यानंतरनं थोडक्यात काही हिस्ट्री बघूया ही कंपनी कशी झाली काय सुरू झाली आत्ता आपण त्याचे थोडक्यात एक व्ह्यू बघितला याच्यामध्ये तर हे कसं असणार ह्या कंपनीची हिस्ट्री काय आहे कोणी सुरू केली तर पहिली गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा ही जी कंपनी सुरू करण्यात आली ही जी कंपनी ह्याला विनयार्ड्स पण बोलतात किंवा वाईन याड्स आपण जे बोलतो याच्यामध्ये तर आहे राजीव सामंत पहिली गोष्ट म्हणजे हे जे होते हे काही या बिझनेसमध्ये नव्हते सुरुवाला ते सुरुवातीला ते कॅलिफोर्नियामध्ये जॉब करत होते ओरेकलमध्ये ओरेकल कंपनीचं सगळ्यांना माहिती आहे जे लोक मोस्टली आय टी किंवा नॉन आय टी रिलेटेड असलं तर तुम्हाला समजेल की ओरेकल ही खूप मोठी कंपनी आहे कॅलिफोर्नियामध्ये अमेरिकेमध्ये तिथं हे त्यावेळी काम करत होते ओके त्यांचं आफ्टर ग्रॅज्युएशन आणि त्यांचं जे शिक्षण आहे ते स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये झालं म्हणजे ते तिकडं शिकलेले आहेत मोस्टली बऱ्यापैकी त्यांचं जे शिक्षण आहे ते आफ्टर क्विटिंग हिज कॉर्पोरेट जॉब म्हणजे साहजिक आहे कॅलिफोर्निया हो किंवा अमेरिकेतील काही प्रांत आहेत तिकडे वायनलीच खूप फेमस आहेत बऱ्याच ठिकाणामध्ये आणि असं म्हणतात की त्यांना तिकडे बुरळ पडली की आपण आपल्या इकडे जाऊन पण अशा गोष्टी करू शकतो कारण नाशिकची द्राक्ष तर सगळ्यांनाच माहिती आहेत ओके परंतु याच्यातूनच त्यांच्या डोक्यामध्ये काही वेगवेगळ्या कल्पना आल्या आणि आज ते सत्यात उतरवून एवढी मोठी कंपनी करू शकले याच्यामध्ये ओके आफ्टर क्विटिंग म्हणजे त्यांनी त्यांचा जॉब सोडल्यानंतर ना ते सुला हा प्रोडक्शन ब्रँड त्यांनी त्यांचा सुरुवात केला याच्यानंतर महत्वाची काय सुला हे नाव कसं पडलं हे खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा की बऱ्याच जणांची इच्छा असते की आपला ब्रँड पॉप्युलर व्हावा आणि तो ब्रँड जर पॉप्युलर करायचा आहे तर त्यांनी त्यासाठी त्यांची आई जी होती त्यांचं नाव दिलं होतं सुलभा आहे त्यांच्या आईचं नाव होतं त्याच्यावरूनच त्यांनी सुला असं नाव ठेवलं आणि नक्कीच ते नाव इतकं पॉप्युलर झालं की आज वाईन इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात एक ब्रँडेड नाव असं घेतलं जातं याच्यामध्ये ओके याच्यानंतर ही झाली नेमची हिस्ट्री कसं नाव पडलं सुला हे तर तुम्हाला समजलेलं आहे याच्यामध्ये पुढची गोष्ट गोष्ट काय इंट्रोड्युसिंग न्यूअर ग्रेप व्हरायटीज लक्षात ठेवा नाशिकमध्ये द्राक्ष खूप फेमस आहेत नाशिक एरियामध्ये त्याच्यामधूनच ते नॉर्मली त्याचं प्रोडक्शन करतात आणि त्यांचे मोस्टली ब्रँड जे काही वाईनमध्ये आहेत ते सगळे ग्रेप्स पासून बनवलेले वाईनरीज ते तयार करतात hmm. एक्सपांडिंग द कंपनीज ऑफरिंग ओके आणि कंपनी याच्यावर नवीन नवीन ब्रँड काय घेऊन येते आणखी मार्केटमध्ये याच्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट काय ओवर द लास्ट फ्यू टिकेट लक्षात ठेवा की नाशिक रिजनमध्ये ही जी महत्वाची गोष्ट काय आहे तर त्या नाशिक रिजनमध्ये जे द्राक्ष येतात किंवा त्या द्राक्षामुळे तिकडे वायनरीज यायला सुरुवात झाली आहे बऱ्याच छोट्या मोठ्या वायनरीज तयार व्हायला लागलेत आणि इंडियाची नेपा व्हॅली असंही म्हणतात आता नेपा व्हॅली म्हणजे काय तर सिलिकॉन व्हॅली हे नॉर्मली सगळ्यांनाच माहिती आहे सिलिकॉन व्हॅली म्हणजे काय तर जसं अमेरिकेमध्ये जिथं आय टी कंपन्या आहेत सगळ्या जगातल्या मोठ्या मोठ्या आय टी कंपन्या सिलिकॉन व्हॅलीत असतात आणि एखादा जर सिलिकॉन व्हॅलीत जॉब लागला तर ते खूप मोठं असं चांगलं समजलं जातं ओके कारण सगळ्या ब्रँडेड कंपन्या आहेत तिकडे तसंच नेपा व्हॅली ही पण अमेरिकेमध्ये आता ही काही जी थोडक्यात आधी माहिती घेऊया आपण तर याच्यामध्ये ही अमेरिकन विटिकल्चरल एरिया त्याला ए व्ही ए असं एक शॉर्ट फॉर्म नाव आहे त्याच्यामध्ये लोकेटेड इन नापा काउंटी इन कॅलिफोर्नियाज वाईन कंट्री याच्यानंतर इट वॉज इस्टॅब्लिश बाय ब्युरो ऑफ अल्कोहोल टोबॅको अँड फायरान याच्यानंतर एटीएम हे सगळं शॉर्ट फॉर्म थोडं डिस्क्रिप्टिव्ह करून दिले तुम्हाला हे समजावं याच्यामध्ये जानेवारी सत्तावीस एकोणीसशे ऐंशी मध्ये हे सुरुवात केली होती आता हे नापा काय तर तिकडे सगळ्या वाईन रिजन आहे म्हणजे सगळ्या पण वाईन रिलेटेड कंपन्या असतील त्या सगळ्या नापा व्हॅलीत असणार एवढं साधं सोप्पं लक्षात ठेवा आणि म्हणून ह्याला नापा व्हॅली बोलतात जसं सिलिकॉन व्हॅली फॉर कम्प्युटर नापा व्हॅली फॉर वायनरीज अँड वाईन रिलेटेड प्रोडक्शन्स ओके आता याच्यानंतर आपण थोडी महत्वाची गोष्ट बघू आता हा बघा एक दिसतो याच्यामध्ये तर ह्या कंपनीचे सुला जी वायनरी आहे यांचे दोन आहेत पहिला प्लांट आहे आपला नाशिकच्या येथे नाशिकमध्ये मेन आहे की जिथं त्यांच्या वडिलांची वीस पंचवीस एकरे काही जागा होती वडिलोपार्जित याच्यामध्ये ती तिकडून आल्यानंतर त्यांनी कंपनी सुरुवात केली ओके आणि त्याच्यानंतर ना ती कंपनी त्यांनी थोडी एक्सपांड केली आणि कंपनीचा दुसरा प्लॅन्ट जो आहे तो आहे कर्नाटकामध्ये महत्वाची गोष्ट काय तर दोन्हीही प्लॅन्ट इंडियामध्येच आहेत त्यांचेही आणि दोन्ही प्लांटच्या प्लांट साईडला तुम्ही बघू शकता की बऱ्याच ठिकाणी अशा द्राक्षाच्या छोट्या छोट्या बागाही त्यांनी लावलेल्या आहेत ओके आणि खूप छान आहे जे लोक गेलेत त्यांना तर याच्यात मला काही जास्त सांगायची गरज नाही आहे याच्या जा पुढे जाऊ आपण थोडं आणखीन मध्ये जायचं असेल तर त्यांचे ब्रँड्स कुठले आहेत कुठल्या कुठल्या ब्रँड्स त्यांचे पॉप्युलर आहेत कुठल्या कुठल्या मध्ये त्यांनी लिडरशिप घेतलेली आहे त्या ब्रँडची नावं बघूया कारण हेच पुढे येणार आहे त्या स्टॉक्सला पळवणार आहेत त्यांना पैसा मिळवून देणार आहेत तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा रासा दिंडोरी द सोर्स सुला क्लासिक्स कडू दिया वाईन्स ओके okay, स्पार्कलर बोलतात त्याच्यामध्ये आणि महत्वाची गोष्ट इंडियामधील जो कॅनमध्ये वाईन येते त्याची पहिली सुरुवात यांनीच केलेली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये यांनी कॅनमध्ये लॉन्च केली गोवा आणि महाराष्ट्र या एरियामध्ये हे मिळत असते ओके okay? याच्यानंतर आपण थोडं आणखीन पुढे जाऊ हे समजते तुम्हाला ब्रँडसाठी त्यांचे आता या ब्रँड्स नंतर ना आणखीन महत्वाची गोष्ट कंपनी बिझनेस कसा करते मेन गोष्ट बिझनेसची पाहिजे ना आता आपल्या मेन मुद्द्याकडे आपल्याला घ्यायचा का नाही हे तुम्हाला समजणार कसं तर त्यांचा बिझनेस आपण पाहूया कंपनी कशा प्रकारे बिझनेस करते हे थोडे इथे आपण शिकायचा प्रयत्न करूया याच्यानंतर ना, या ना पहिली गोष्ट बघा सुलाव वाईन यार्ड क्लोज टू नाईन्टी पर्सेंट सेल इंडिया जेवढं प्रोडक्शन करतात त्यातलं पंच्याण्णव टक्के इंडियामध्ये विकतंय आणि पाच टक्के फक्त एक्सपोर्ट होतंय का तर बाहेर पाठवायला माल इथं शिल्लक राहत नाहीये ओके छान प्रोडक्शन असल्यामुळे त्यामुळे त्यांचं इंडियामध्ये जास्त प्रोडक्ट सेल होतात आणि फाईव्ह पर्सेंट ओन्ली तिकडे महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर सुला बाहेरून काही प्रोडक्ट्स इम्पोर्ट करते वाहिन रिलेटेड लिडिंग इंटरनॅशनल वायनरीज ज्या आहेत त्या ओके काही नावं दिलेली आहेत बघा स्पिरिजसल ली ग्रँड ऑयर टोरोस ट्रॅपेची हार्डीज ओके बुकार्डी कॅप रॉयल कनु अशी वेगवेगळी नावं आहेत त्याच्यामध्ये एकदम डीप नाही जाणार मी याच्यामध्ये तर ही नावं तुम्हाला ज्यांना पाहिजेत ते नोट डाऊन करून ठेवू शकता ओके okay? सुला एक्सपोर्ट्स ऑफ इट्स वाईन्स ओव्हर थर्टी कंट्रीज तीस देशांमध्ये सुलाचा जो काय आहे तो एक्सपोर्ट केला जातो इन्क्लुडीज कंट्रीज लाईक सिंगापूर ऑस्ट्रेलिया इटालियन ओके okay? इटली फ्रान्स अँड भरपूर देश आहेत अशा तुम्हाला तर माहिती आहे की बाहेरच्या देशांमध्ये वाईन हा एक रोजचा गो घटक आहे त्यांच्यामध्ये त्यामुळे तिकडे एक्सपोर्ट्स खूप होतो आणि टॉप कंट्रीजमध्ये यांचे ब्रँड खूप चालतात सुला वाईन याड्स हॅव ग्रेट पॉटेन्शियल फ्रॉम द टुरिझम रिव्हेन्यू लक्षात ठेवा त्यांच्या इथे तुम्ही जर कधी नाशिकच्या प्लॅन्टला गेला तर तिथे आता काही चार्जेस पण घेतात पहिले ते फ्री होतं म्हणजे तुम्ही त्यांच्या गार्डन्समध्ये जाऊन फिरू शकता म्हणजे हा एक छोटा झाला अशा प्रकारे ते टुरिझममध्ये पण आहेत तिथूनही त्यांना काही रिव्हेन्यू जनरेट होत असतो ओके तर हे पाहिलं आपण त्याच्याविषयी याच्यानंतर पुढची गोष्ट आपण बघूया त्यांचे सस्टेनेबिलिटी बिझनेस सस्टेनेबिलिटी काय त्यांच्याविषयी हे आपण थोडे इथे पाहण्याचा प्रयत्न करूया ओके याच्याच आला पुढे जाऊ आपण याच्यामध्ये पहिली गोष्ट ओव्हर फिफ्टी पर्सेंट ऑफ सुलाज एनर्जी लक्षात ठेवा तुम्हाला मी काही प्लॅन दाखवले होते मागे त्यांचे तर त्यांची पन्नास टक्के जी काही लाईट येते ते त्यांनी स्वतः सौर पॅनल बसवलेत याच्यामधून येते म्हणजे इथे खूप सारी कॉस्ट त्यांची वाचते ओके जी ना नाशिक आणि कर्नाटकात दोन्ही पण याच्यावर त्यांनी बसवलेले आहेत जे सोलर पॅनल्स आहेत ते पॅकिंग युजड फॉर सुला प्रोडक्ट्स आर नाईन्टी नाईन पर्सेंट रिसायकलेबल जे पण पॅकिंग्स ते वापरतात ते नाईन्टी नाईन पर्सेंट रिसायकल होणारे असतात याच्यामध्ये याच्यानंतर ना कंपनी हॅज प्लॅन्टेड ओवर थर्टी थाउजंड ट्रीज अराउंड द नाशिक इन द लास्ट फ्यू इयर तीस हजारपेक्षा झाडंही त्यांनी कॉमन म्हणजे काही बाकीच्या पण गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मी थोडं डिटेल बोलतो मित्रांनो बऱ्याच लोकांना असं वाटतं की व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु इन डेप्थ मध्ये माहिती तुम्हाला जाईल कारण हा स्टॉक घेताना आपल्याला एवढी गरजेची माहिती आहे का घेतला पाहिजे हे रिझन जर तुम्हाला पाहिजे असेल तर ही माहिती आपल्याला इथे कामी येणार आहे याच्यानंतर थोडं काय आता फायनान्शियल्सकडे येतो महत्वाचं काय आहे हे सगळं झालं बाकीच्या इतर गोष्टी कंपनीचं शेअर्स घ्यायचं तर आपल्याला गरजेचं काही कंपनी प्रॉफिटमध्ये पाहिजे मग तो प्रॉफिट कसा कमवतीये इन्क्लाईन मॅनरमध्ये का डिक्लाईन मॅनरमध्ये मैं हे पण आपण इथे थोडक्यात पाहूया पहिली गोष्ट बघा कंपनीचे मी चार मार्च चार ते पाच मार्क्सचे रिझल्ट आपण दाखवलेले आहेत टोटल असेट कंपनीच्या आठशे एकतीस कोटी होत्या त्यानंतर थोड्या त्या कमी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये टोटल रिव्हेन्यू जो होता तो मार्च दोन हजार वीस ला पाचशे तेवीस कोटीवरून आत्ता दोन हजार पंचवीसला तो जवळपास दोनशे पंचवीस कोटीवर आलेला आहे जो रिव्हेन्यू त्यांना जनरेट होतो तो थोडा कमी झालेला दिसतो इथे प्रॉफिट आफ्टर टॅक्स जो आहे म्हणजे टॅक्स जो काही तुम्हाला रेव्हेन्यू येतो त्याच्यामधून जर तुम्ही सगळं काही देताय टॅक्स वगैरे हो त्यानंतरनं त्यांना तो तीस कोटी आहे याच्या आधीच्या याच्यामध्ये थोडा जास्त होता मागच्या क्वार्टरमध्ये जो इयरली आपण बघितला होता तो हा थोडा ह्या क्वार्टरचा तीस आहे परंतु ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये जर तुम्ही इथे बघितलं तर हे सगळे इयरली आहेत मार्च वीस मार्च एकवीस सप्टेंबर बावीस आणि त्यानंतरनं सप्टेंबर तेवीस म्हणजे हा क्वार्टरली रिझल्ट मधला आत्तापर्यंतचा प्रवास आहे एक प्रकारे थोडं इन्क्लाईन दिसतोय मला काय प्रॉब्लेम नाही इथे जास्त मोठी तफावत कुठे दिसत नाहीये नेट नेटवर्क जर विचार करायला गेलं तर साडेचारशे कोटीच्या आत्ताची नेटवर्क आहे टोटल बॉरोविंग जर कंपनीचं बघितलं तर दोनशे चौदा कोटी दोनशे अठ्ठावीस दोनशे बासष्ट म्हणजे नॉर्मली आता थोडे कमी झालेले दिसत आहेत आपल्याला इथं ओके ही झाली कॉमन गोष्ट याच्यानंतरनं कुठलाही ब्रँडचा स्टॉक घ्यायचा असेल आपल्याला तर आपण काय बघतो कंपनीचे कॉम्पिटिटर्स कोण कोण आहेत मार्केटमध्ये त्यांचे कॉम्पिटिटर्स जर बघायला गेले तर युनायटेड स्पिरिट्स युनायटेड ब्रिव्हरीज रॅडिको खेतान ग्लोबल स्पिरिट्स आहे तिलकनगर इंडस्ट्री जीएम ब्रेवरीज आणि सोम डिस्लरीज असे त्याचे विविध कॉम्पिटिटर्स आहेत म्हणजे आपल्याला उद्या जर कॉम्पिटिशन बघायला येईल की कुठल्या कॉम्पिटिटरच्या विरोधात आपण याला विचार केला पाहिजे घेतला पाहिजे का नाही घेतला पाहिजे तर या आहेत आणि त्यांनी त्यांचे जो काही पेपर फाईल केले होते त्याच्यामध्ये फक्त हे तीन कॉम्पिटिटर्स त्यांनी स्वतःहून दाखवलेले आहेत की आम्ही यांच्याविषयी कसे आहोत तर आपण थोडं यांचा अभ्यास करूया याच्यामध्ये बघा सुला वाईन रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन चार हजार पाचशे एकोणचाळीस कोटींचा आहे फेस व्हॅल्यू दोन आहे अर्निंग पर शेअर आहे नॉर्मली बेसिक सिक्स पॉईंट फिफ्टी थ्री रिटर्न ऑन नेटवर्क अकरा पॉईंट त्रेपन्न आहे आणि एन ए व्ही नेट व्हॅल्यू पर शेअर किती त्यांची फिफ्टी फाईव्ह पॉईंट थर्टी फोर ओके आता याच्या आपण कॉम्पिटेटर्स जर बघितलं तर युनायटेड स्पिरिट सगळ्यांना तर हा स्टॉक माहिती इंडियामधला त्यांचं जवळपास तीन लाख दहा हजार सहाशे अठरा कोटींचं मार्केट व्हॅल्यू आहे किंवा सॉरी रिव्हेन्यू आहे हो यांच्यामध्ये आणि खूप मोठी कंपनी आहे ओके ॲज ह्या कंपन्यांचा विचार करायला गेलं तर एक चांगली दमदार कंपनी आपल्याला दिसते ॲज पर डेटावरून रॅडिको पण छान आहे याच्यामध्ये आणि युनायटेड ब्रिवरीज पण ह्या okay? कंपन्या प्लस आम्ही इथे पण काही कंपन्या केलेल्या आहेत तुम्ही पॉज करून याचा एक छान स्क्रीनशॉट काढून पण तुम्हाला अनालिसिस करायला सोपं जाईल याच्यामध्ये मोस्टली कसं आहे ह्या कंपन्यांमध्ये तुम्हाला डेप्स वगैरे चेक करणं गरजेचं आहे इथे जर बघितलं तर ह्या दोन्ही कंपन्या युनायटेड स्पिरिट असेल ब्रिवरीज असेल छान डेप्ट फ्री कंपन्या आहेत आणि अशा प्रकारेच ही पण कंपनी ती आपल्याला दिसते जे आपण स्टॉक घेतोय म्हणजे एक प्रकारे त्यांचं जे काही फायनान्शियल्स आहे ते सध्याच्या कंडिशनला तरी ठीकठाक वाटतं एकदम खराब पण नाही आहे आणि एकदम छान पण नाही असं दिसतं याच्यावरून आपल्याला याच्यानंतर महत्वाची गोष्ट तर आपण थोडं शेअर होल्डिंग पॅटर्न्सवर बघूया कशाप्रकारे कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्न्स आहे आणि काय पुढच्या गोष्टी करणार आहे कारण याच्या आय पी ओ जवळपास नऊ नऊशे तीस कोटींच्या आय पी ओच्या रेंजमध्ये आहे याची व्हॅल्युएशन जे आहे ते थोडं आपण याच्याविषयी चर्चा करूया मेन प्रमोटर जे आहेत ते कोण आहे त्याच्यामध्ये राजीव सामंत आहेत यांच्याकडे जर बघायला गेलं तर टोटल फोर्टी वन थर्टी फोर्टी एक्केचाळीस पॉईंट अडतीस पर्सेंट आहे त्यांच्याकडे शेअर होल्डिंग एक्वायजेशन इक्विटी शेअरचा विचार करायला गेलं तर इन्व्हेस्टर जे आहेत सेलिंग शेअर होल्डर्स कोणकोण किती किती बाहेर पडतं याच्यामधून हेही आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे लक्षात ठेवा भरपूर छोट्या मोठ्या कंपन्या आहेत आता ही नावं सगळी वाचत बसत नाही इथे मी पण परंतु लक्षात ठेवा हे सगळं याच्यामध्ये यांची शेअर होल्डिंग पॅटर्न आहे आता आणखी मेन मुद्द्याकडे येऊ आपण याच्यामध्ये की याच्यामध्ये शेअर्सच्या शे विषयी माहिती हा आय पी ओ कधी येतोय तर हा आय पी ओ येतोय बारा डिसेंबरला ओके याच्यानंतर ना क्लोजिंग डेट काय तर तीन दिवस ओपन असेल चौदा डिसेंबरला हा आयपीओ क्लोज होईल याच्यानंतरनं ह्याचं जे बेसिक अलॉटमेंट आहे तुम्हाला मिळालाय का नाही हे एकोणीस डिसेंबरला समजून जाईल इनिशियन ओके रिफंड म्हणजे ज्यांना भेटला नाही त्यांना वीस तारखेपर्यंत पैसे मिळायला मदत होईल याच्यामध्ये किंवा येऊन जातील याच्यामध्ये क्रेडिट ऑफ शेअर होल्डर्स इन डिमॅट तुम्हाला जर अलॉट झाले तर एकवीस डिसेंबरला तुमच्या डिमॅटला शेअर्स अलॉट केले जातील ओके आणि याच्यानंतरनं लिस्टिंग किती आहे बावीस डिसेंबरला याचं लिस्टिंग केलं जाईल म्हणजे नॉर्मली दहा दिवसाचा प्रवास आहे हा समजून जाईल तुम्हाला कधी येणार आहे कधी काय होणार आहे सगळं इन मध्ये आम्ही इथे सांगायचा प्रयत्न केलेला आहे याच्यानंतर पुढची गोष्ट सुला वायन यार्ड्स आय ओ प्रमोटर होल्डिंग्स म्हणजे जे प्रमोटर्स आहेत राजीव सामनजी यांचं जे होल्डिंग आहे प्री इश्यू शेअर होल्डिंग म्हणजे आत्ता त्यांच्याकडे अठ्ठावीस पॉईंट सव्वेचाळीस टक्के शेअर्स आहेत आय पीओ नंतर म्हणजे ते स्वतःचे पण शेअर्स काय डायल्यूट करत प्लस बाकीचे पण काही शेअर त्याच्यामध्ये डायल्यूट होतील जे छोटे मोठे इन्व्हेस्टर आहेत त्यांच्यामध्ये तर नंतर ना सत्तावीस पॉईंट तेत्तीस टक्क्याची गुंतवणूक कंपनीमध्ये राहील ऍज अ प्रमोटर म्हणून ओके आता नंतर ना आणखीन मेन मुद्दा याच्यामध्ये की लॉट कसे बनवलेले आहेत लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे याच्यामध्ये कसं लॉट बनवतात काय बनवतात आय पी ओमध्ये याच्यावर फोकस करा कोण किती घेऊ शकतं रिटेल जो तुमच्या माझ्यासारखा इन्व्हेस्टर आहे याच्यासाठी मिनिमम एक लॉट असेल बेचाळीस शेअर्सचा त्याला आपल्याला चौदा हजार नऊशे चौऱ्याण्णव म्हणजे पंधरा हजाराच्या आतमध्ये आपल्याला मिनिमम एक लॉट मिळणार आहे याच्यामध्ये तुम्हाला बेचाळीस शेअर्स मिळतील रिटेल साठी आहे मॅक्झिमम तेरा आपण जास्तीत जास्त एका पॅन कार्डवरून तेरा लॉटला अप्लाय करू शकतो एज अ रिटेल कॅटेगरी मधून तुम्ही जर एच एन आय कॅटेगरीमध्ये असाल स्मॉल एच एन आय कॅटेगरीमध्ये तर चौदा आपल्याला मिनिमम करावे लागतात याच्यामध्ये ओके काय हरकत नाही आपण थोडं झूम करू याच्यामध्ये चौदा करावे लागतात याच्यान आय मध्ये जर तुम्ही लार्ज कॅटेगरीत असाल तर तुम्हाला मिनिमम सदुसष्ट पासून करता येतं आपल्याला याच्यापासून जाऊ शकता लॉट साईज दिली असते की कोण किती मिनिमम करू शकतो तुम्हाला याच्यामध्ये समजेल नॉर्मली रिटेल कॅटेगरीमधूनच आपण सगळे अप्लाय करत असतो ओके याच्या पुढची गोष्ट आता आय ओ विषयी बघूया आय डिटेल्स काय हे थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये बारा ते चौदा डिसेंबर आपण पाहिलं तो ओपन होतो त्याच्यानंतरनं फेस व्हॅल्यू दोन आहे ही काही चांगली गोष्ट मला नाही वाटलेली जेवढी फेस व्हॅल्यू जास्त असेल एवढं चांगलं असतं फेस व्हॅल्यू दोन असणं हे माझ्या अॅनालिसिसनुसार हे चांगली गोष्ट नाही जेवढा फेस व्हॅल्यू स्ट्रॉंग तेवढा स्ट्रॉंग येणाऱ्या काळामध्ये चांगला परफॉर्म करतो ओके प्राईज काय असेल तर तुम्ही तीनशे चाळीस ते तीनशे सत्तावन्न या बँडमध्ये आय पी ओला अप्लाय करू शकता म्हणजे बोली लावू शकता ला ही प्राईज असते मॅक्स टू मॅक्स ज्या नंबरला बोली लावल्या जातात त्यांना मिळायची शक्यता जास्त असते ओके याच्यानंतर लॉट साईज असेल बेचाळीस शेअर आणि हे तुम्हाला त्या पट्टीमध्ये घ्यावे लागणार आहेत इश्यू साईज आहे टोटली जर बघितलं तर नऊशे साठ कोटींचा सा आय पी आहे म्हणजे टोटल कंपनीला मार्केटमधून नऊशे साठ कोटी एक्वायर करायचे आहेत याच्यामध्ये काही एक्वायझेशन असतील प्लस काही प्रमोटर्स बाहेर पडतात ते त्यांच्याकडेही जातील असं दोन प्रकार याच्यामध्ये होईल इशू टाईप आहे बुक आय पी आयपीओचा जो प्रकार असतो की काय तर हा एक बुक बिल्डिंग करताय कंपनीसाठी ते लिस्टिंग कुठे होणार आहे एनएसी बी एस क्यू आय बी शेअर्स ऑफर क्यू आय बी क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स यांना पन्नास टक्के म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नसणार आहेत एन आय आय एच एन आय कॅटेगरी म्हणतात त्यांना बोलतात नॉट लेस दॅन पंधरा टक्के याच्यानंतर रिटेल शेअर्स म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या लोकांसाठी नॉट लेस दॅन थर्टी फाय पर्सेंट आणि कंपनी प्रमोटर कोण आहे तर राजीव सामंत हे कंपनीचे प्रमोटर आहेत तर तारीख आणि लॉट याच्यावर लक्ष ठेवा तर मित्रांनो अशा प्रकारे होती आय पी ओची माहिती आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की तुम्हाला काय वाटतंय आम्ही आय पी घेतला पाहिजे का नाही घेतला पाहिजे ॲज पर जर कंडिशन बघितलं कंपनीची मार्केट कंडिशन कंपनीची फायनान्शियल स्टेटस तर कंपनी ठीकठाक आहे आत्ता त्याचा जी एम पी जो असतो ग्रे मार्केट प्रीमियम असतो तो, तो नॉर्मली आम्ही आज बघितला होता त्यावेळी तो थर्टी फाय ते फोर्टी रुपीजच्या रेंजमध्ये चालू होता म्हणजे तो लिटिल प्रीमियम देतोय मी सांगेल की बारा तेरा चौदा तर चौदा तारखेला तुम्ही अप्लाय करा बारा तेरा दिवसामध्ये किती याला बिडिंग येते ओके okay? याच्यावर आपण ठरवू शकतो कारण जेवढा ओव्हर सबस्क्राईब होईल तेवढं आपल्याला लिस्टिंग गेन्स चांगले मिळतील ओके okay? जर तुम्ही शॉर्ट टर्मचा विचार करताय तर हे सांगतोय लॉन्ग टर्मचा सा जर विचार करताय तर मी सांगेल ओके कंपनी वाटते मला टर्मच्या टर्मच्यासाठी कारण बेस्ट ब्रँड आहे आणि ह्या गोष्टी अशा आहेत ह्या वाईनफील्ड अशी आहे हे कंटिन्यू गरज लागत राहते एक्सपोर्ट्स पण वाढले तर अजून कंपनीला बेनिफिट होईल आणि कंपनी त्या मने त्या मनाने फायनान्शियल खूप स्ट्रॉंग बनवतील ओके okay? तर ह्या दोन गोष्टी होत्या तरीही तुम्हाला वाटतंय की आणखी इन डेप्थमध्ये माहिती आम्हाला पाहिजे तर हा घ्यायचा का नाही आपला जो टेलिग्राम चॅनल आहे शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी याची खाली लिंक दिलेली आहे याच्यावर आम्ही चौदा तारखेला ॲप सांगू की सध्याचा सबस्क्रिप्शन स्टेटस काय आहे आणि आपल्याला घेणं योग्य राहील का नाही हेही आम्हाला तुम्हाला त्यावेळी सांगू कारण आधीच आपण कुठल्याही आय पी ओचा अंदाज लावू शकत नाही नॉर्मली मला वाटतं एक लॉट अप्लाय करायला काही हरकत नाही येते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच खाली लाईक करा आणि तुम्हाला काय वाटलं तुम्ही घेणार का नाही हेही मला खाली कमेंटमध्ये सांगा थांबूया इथे पुन्हा भेटूया का नवीन विषयासह तोपर्यंत तो तुम्हाला जर काही आमच्याकडून हवं आहे तर तेही तुम्ही आम्हाला सांगू शकता आम्ही ज्या जा विषयावर जास्त कमेंट्स येतील तो टॉपिक तुमच्यासाठी आम्ही बनवायला घेऊ हो। धन्यवाद